महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींनी वेग घेतला, त्यासोबतच सोशल मीडियावरही या सर्व नाट्याबद्दल काही गंभीर पोस्ट पडल्या आहेत, त्या पोस्टचा हा आढावा पाहूया. तीस वर्षांपासून युतीत असलेल्या शिवसेना भाजप युतीनं आज काडीमोड घेतला. हिंदुत्वाच्या अजेंड्यावर एकत्र आलेल्या या पक्षांनी आता सिंहासनावरील अधिकारासाठी उभा दावा घेतलाय. या घटनेचे विविध अर्थ सोशल मीडियावरती काढण्यात आले. ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिलंय की भाजपनं घेतलेला निर्णय स्मार्ट आहे, भाजप असाच निर्णय घेणार याची मला खात्री होती. आपण सत्ता स्थापन करू शकणार नाही हे भाजपला समजलं होतं, त्यामुळे भाजप भविष्यावर लक्ष केंद्रित करू नये, वर्तमानापेक्षाही ते भाजपसाठी महत्वाचं आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करावी हे भाजपलाही हवं होतं. शिवसेनेशी आता भाजपनं कायमची फारकत घेतली आहे. शिवसेना हा पक्ष हिंदुत्व विरोधी आहे असं म्हणण्यासही आता भाजपला मोकळीक मिळाली. शिवाय हिंदुत्वाच्या अजेंड्यावर ठाम असलेला एकमेव पक्ष भारतात आहे तो म्हणजे भाजप. हे ठसवण्यासाठी भाजपला आता स्पेस मिळाली आहे. केंद्रातूनही आता शिवसेनेच्या मंत्र्यांची गच्छंती होणार हे भाजपसाठी सुंठी वाचून खोकला गेल्यासारखंच आहे, कारण केंद्रात भाजपकडे पुरेसं संख्याबळ आहे. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतदात्यांना भाजप आता स्वतःकडे वळवू शकेल. शिवसेना हा पक्ष विचारधारेवर चालत नाही, तो केवळ सत्तेसाठी हपापलेला पक्ष आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न भाजप करणार. महाराष्ट्रात कदाचित मध्यावधी निवडणूकही होऊ शकते, यासाठी केंद्रातील भाजप सरकार संपूर्ण शक्ती पणाला लावेल. भविष्यात महाराष्ट्रात निर्भय बहुमतानं सत्ता स्थापन करण्याची भाजपची रणनीती आहे, पण राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्वाशी एकनिष्ठ एकमेव भाजपच आहे हे मात्र भाजप छाती ठोकपणे सांगणार. राज्यात शिवसेनेचं अस्तित्वही त्यामुळे धोक्यात येईल. हिंदुत्वाला कौल देणारे भाजपच्या झेंड्याखाली एकत्र येतील. भाजपची हीच दूरगामी रणनीती आहे. फेसबुक आणि ट्विटरवर आज प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडलाय. काही वापरकर्त्यांनी भाजपची बाजू घेतली तर काहींनी शिवसेनेची बाजू घेतली. राजकीय दृष्ट्या तटस्थ प्रतिक्रिया क्वचितच पडल्या. से हिंदुत्व क्युलॅरिझम. महाशिव आघाडीचं सरकार आलं तर राज्यशास्त्र कन्फ्यूज होऊन जाणार आहे. काश्मीर मध्ये भाजप पीडीपीनं राज्यशास्त्राला असंच कन्फ्यूज केलेलं होतं. आधुनिक शेक्सपियर समोर एकच प्रश्न राहणार आहे, या पुढे काँग्रेस राष्ट्रवादीला जातीयवादी म्हणावे की शिवसेनेला सिक्युलर म्हणावे. तेजश्री भाटे वडगावकर. महाराष्ट्रातील जनतेनं शिवसेना भाजप युतीला मतदान केलंय, दोन्ही पक्षांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढच्या निवडणुकीत जनता युतीतल्या घटक पक्षांवर विश्वास ठेवणार नाही. निसर्ग शहा. भाजपनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसली आहे मान्य, पण सेनेनं चक्क काँग्रेसची हातमिळवणी करावी. काँग्रेस हा देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहे अशी भूमिका सेनेची नेहमीच राहिली आहे. केवळ मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं अशी तडजोड करणं टोकाचं पाऊल आहे. मी संग्राम. आज हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे जिवंत असते तर त्यांनी 2014 भाजपशी युती केली नसती. भाजपनं 2014 शिवसेनेशी दगाबाजी केली होती. भाजपनं त्याचवेळी कॅबिनेटमध्ये योग्य स्थान सेनेला दिलं नव्हतं, त्यामुळेच शिवसेनेनं आज इतका टोकाचा निर्णय घेतलाय. सोशल मीडिया हा जनमनाचा आरसा आहे. राज्यातील समीकरणं कधी नव्हे ते इतकी किचकट झाली आहेत, त्यामुळे आता प्रादेशिक तोंडावळ्याच्या पक्षांची विश्वासार्हता अधिक टिकून राहणार का हे सर्वस्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीचं राजकारणच निश्चित करणार. या दोन्ही पक्षांनी प्रादेशिक पक्षांना मजबूत करण्याचं ठरवलंय का हे नजीकच्या भविष्यात सिद्ध होणार. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.